नमस्कार, जे वाटतं आहे ते वाटतो आहे या नवीन मालिकेमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आणि हसत हसत स्वागत. सुरुवातीला मी वाटतं ते वाटतो, मग वाटतं आहे ते वाटतो आहे, आणि आता अधिक स्पष्ट करण्यासाठी जे वाटतं आहे ते वाटतो आहे असं मालिकेचं नाव मी बदललेलं आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या काही गोष्टी घडत राहिल्या त्यातली एखादी घटना घ्यायची आणि तुमच्याशी गप्पा मारायचा हा त्यापाठीमागचा उद्योग. पण अनेक घटना गेल्या वेळेला घडलेल्या आपल्याला आढळतात. प्रामुख्याने एक घटना सातत्यानं चालू आहे, ती रशिया आणि युक्रेनची लढाई चालू आहे. त्यानंतर आपल्या इथल्या निवडणुका झाल्या, आपल्या निवडणुकांच्या बातम्या एवढ्या होत्या एवढ्या होत्या, तर निवडणुका संपल्या परत कालपासून करोना वर काढतो आहे डोकं अशी बातमी यायला सुरुवात झाली. त्यामुळे काही ना काहीतरी ब्रेकिंग लागतं. पण एक गोष्ट हळूहळू लक्षात येते, मला माहिती नाही तुम्हाला ते पटते की नाही, परंतु संपूर्ण जगाचा विचार केला तर माणसांची जी मॅच्युरिटी आहे, प्रगल्भता आहे, ती कमी होत जाते की काय असं वाटतं. कारण विश्वशांतीचा विचार मांडत न्यूक्लिअर्स वेपन्स नकोत वगैरे वगैरे अनेक चर्चा आपण ऐकतो. आपल्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या आकलनापलीकडच्या ह्या गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट नक्की की माणसं प्रौढतेनं प्रगल्भतेनं वागतात की नाही मोठ्या मनानं, आणि तिथे अडचण येते असं मला नेहमी वाटते. ही मॅच्युरिटीची जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात कशी अंमलात आणायची असाही प्रश्न मनापुढे उभा राहतो. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी माझ्या स्वप्नामध्ये एकदा संजय उपाध्याय आला आणि 50 पुरी झाली होती मला, आणि स्वप्नात आल्यानंतर गप्पा सुरू झाल्या. तुम्ही सध्या काय चाललं आहे? म्हटलं काही नाही, 50 पूर्ण झाली व्हायला मी मॅच्युअर्ड झालो. तर म्हणाला कशावरून? मी म्हटलं आमच्या समाजामध्ये अशी अफवा आहे की ज्या माणसाला 50 पूर्ण होतात व्हायला तो मॅच्युअर्ड झालेला असतो असं आम्हाला वाटत राहतं. तर काय करत होता आधी असं त्यांनी मला विचारलं. म्हटलं मी काय नाही, बँकेत नोकरी करत होतो. आणि मग नंतर नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ हा गप्पांचा कार्यक्रम सुरू केला. पण मग बँकेत काय करत होता असं मला विचारलं त्याने. म्हटलं बँकेत काय नाही नोकरी, पण म्हणजे बँक करते तरी काय? तर बँक करते म्हणजे काय करते, लोकांकडनं पैसे घेते, ते आपल्याजवळ ठेवते, त्याला इंटरेस्ट देते, आणि मग त्याच पैशातून लोकांना कर्ज देते आणि त्या कर्जावरती इंटरेस्ट घेते. आणि या दोन इंटरेस्टमधलं जो अंतर आहे तो बँकेचा नफा असतो. सोपा हिशोब आहे. हो असं आहे, पण म्हणजे नीट समजावून सांग ना असं तो स्वप्नातला संजय उपाध्याय मला म्हणाला. तेव्हा मी त्याला म्हटलं की अरे समजा 3 लाख रुपये बँकेमध्ये जमा केले 3 वर्षासाठी, तर 3 वर्ष ते 3 लाख रुपयावरती इंटरेस्ट जमा होतो आणि ते 3 लाख रुपये इंटरेस्टसहित त्याला 3 वर्षानंतर परत करतो. ते डिपॉझिट एकदा मॅच्युअर झालं की मग आम्ही इंटरेस्टसहित ते पैसे परत करून टाकतो. त्या स्वप्नातल्या संजय उपाध्याने मला विचारलं, पण नंतर तुम्ही परत इंटरेस्ट देता का त्याला? ते डिपॉझिट त्याचं काय, ते 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर त्याला इंटरेस्ट देता? तो त्याच्यानंतरही देत राहता का? तुम्हाला नाही, त्याच्यानंतर इंटरेस्टचा काय संबंध आहे? तिथे संपलं, मॅच्युरिटीनंतर इंटरेस्ट संपला. बरं असं आहे होय, असं म्हणून तो हसला. आणि त्या संजय उपाध्याने स्वप्नातल्या मला विचारलं, तुला अजून जगण्यात इंटरेस्ट आहे असं मला विचारलं. म्हटलं हो, मला अजून जगण्यात इंटरेस्ट आहे. म्हणा म्हणजे तू मॅच्युअर्ड नाहीस. मला इतकं मनाला पटलं ते की अरे होय, संजय उपाध्याय नावाचं फिक्स्ड डिपॉझिट अजून मॅच्युअर्ड झालं नाही कारण इंटरेस्ट आहे अजून शिल्लक. तेव्हा ह्या इंटरेस्ट असणं जगण्याविषयीचा तिथून पुढे मॅच्युरिटीला सुरुवात होते का? वयाच्या 85 पासून 50 तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करा आणि 85 वानप्रस्थाश्रम सुरू झाला की मग हळूहळू मॅच्युअर्ड व्हायला लागा. ही जी कल्पना आहे म्हणजे इंटरेस्ट कमी व्हायला हवा अशी कल्पना आहे. आणि मग 60 संन्यासाश्रम, पण तसं घडत नाही. आज अनेक वेळा असं लक्षात आलं, जगातले जे कन्फ्लिक्ट्स आहेत ते कन्फ्लिक्ट सगळे 50 आणि 60 माणसांच्या प्रौढ न झाल्यामुळे आहेत. मला तो प्रौढ शब्दामध्ये सुद्धा तो पुढचा ढ आहे ना तो सतत आकर्षण करतो की अरे हा माणूस प्रौढ झाला. तर ढ झाला म्हणजे काय झालं, अशी परिस्थिती बुद्धीच्या दृष्टिकोनातून काय बदल घडवते की काय असं वाटायला लागतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं आहे की जे वाटतं ते वाटतेमध्ये व्यक्तीपासून विश्वापर्यंत सगळे जे प्रश्न आहेत, व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व, या 5 पायऱ्यांवरती आज कशाची आवश्यकता आहे जास्ती, तर मॅच्युरिटीची. मग ती येणार कधी? जेव्हा तुम्ही इंटरेस्ट तुमचा जो आहे त्या इंटरेस्ट कमी कराल तेव्हा. पीस कधी मिळतो, शांती कधी मिळते? तुमच्या गरजा जेव्हा कमी होतात तेव्हा. तसं अगदी घडत नाही. अजूनही हवं आहे हवं आहे. 70, 80, 90 वय झाली तरीसुद्धा राजकीय नेत्यांना अजून काहीतरी हवं आहे, कुठेतरी हवं आहे. जे हवं आहे ना तिथे सगळी अडचणी होते. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आम्ही तरी शाणे होऊया. आपण तर काही राजकीय नेते नाही, आपण तर मोठे लीडर्स नाही, आपण कोणीच नाही. आपण सामान्य आयुष्य जगतो, पण प्रौढतेनं जगूया. एका विशिष्ट वयानंतर
सोडून देता आलं पाहिजे. काय म्हणतात त्याला, आर्ट ऑफ लिव्हिंग, LEAVING, सोडून देता आलं पाहिजे. तसं केलं तरच ते शक्य आहे. LIVING असेल तर तुम्ही मॅच्युअर व्हायला वेळ लागेल, पण LEAVING केलं तर तुम्ही मात्र आनंदाने जाऊ शकता. आणि म्हणून मला असं वाटतं की मला जे वाटतं आहे ते तुम्हाला मी आता वाटतो आहे एवढंच, की या मॅच्युरिटीच्या दिशेनं आपल्याला जाता येईल का. मग ते कसं जाता येईल, तो स्वतःचा इगो गेला की ते जाता येईल. माझा अहंकार, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो, हे पक्व फळापरी गळणं जे आहे ना ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये इंटरेस्ट नाही म्हणजे काय नाही तर व्याज नाही, आणि व्याज नाही म्हणजे काय नाही तर मराठीत सुंदर शब्द आहे आणि तो शब्द आहे निर्व्याज. तेव्हा यापुढे निर्व्याज मनानं आपण जगायला सुरुवात केली ना की आजूबाजूची माणसं पण तशी जगायला लागतात, पण ते निर्व्याज मनानं जगता आलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही आम्ही निर्व्याज मनाने जगू, म्हणजे इंटरेस्ट संपलेला आहे असं जेव्हा आपण म्हणू, तेव्हाच आपण मॅच्युअर झालेलो असू, तोपर्यंत नाही. तेव्हा या मॅच्युरिटीची वाट बघूया, निर्व्याज मनानं जगता येईल का याचा अंदाज घेऊया. गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्याच घटना बघितल्या, राजकीय नेत्यांची धुळवड बघितली, मग आंतरराष्ट्रीय नेत्यांची धुळवड बघतोच आहोत. कुठेतरी प्रश्न पडतो या मानवी जातीचं पुढे काय होणार जर ते मॅच्युअर्ड नाही झाले तर. मला जे वाटतं ते तुमच्यासमोर वाटतं काय, मॅच्युअर्ड व्हायला पाहिजे म्हणजे काय, थोडक्यात निर्व्याज मनानं जगता आलं पाहिजे. बरोबर आहे, असो आज इथे थांबूया. जे वाटतं ते वाटलं मी, तुम्हाला जे वाटते ते तुम्ही वाटा असं मी नेहमीच म्हणतो. सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला, शेअर करा, शेअर करताना त्यांना सांगा सबस्क्राईब करा म्हणून. याचं कारण परफॉर्मिंग आर्ट आहे जी मी तुमच्याशी गप्पा मारतो होते, आणि त्यातून सोशल रिफॉर्मेशन घडू शकतं का, समाजात बदल घडवायचा आहे, तुम्ही माझ्या या संपूर्ण मिशनमध्ये सामील व्हा, माझ्याबरोबर प्रवास करा. कसा, प्रतिसाद देऊन माझ्याबरोबर प्रवास करा. आपण सगळे मिळून या समाजाला मॅच्युरिटीनं जगण्याचं शिकवायचा प्रयत्न करूया, अर्थात निर्व्याज मनाने जगायचं. पुन्हा भेटूया याच निर्व्याज मनानं पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा, जे वाटतं आहे ते वाटतो आहे. नमस्कार.